नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव हर्षा बरकले, मी केकेबाग इंग्लिश स्कूल मध्ये मराठी विषयाची शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। तर बघा मुलांनो, दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघत असतो। उदाहरणार्थ कुत्रा, मांजर, गाय, बैल, घोडा, हत्ती, बरोबर। तर अशाच एका प्राण्याची आज आपल्याला माहिती घ्यायची आहे, म्हणजे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर बघा मुलांनो, काय दिसत आहे तुम्हाला इथे चित्रामध्ये? गाय, त्यानंतर इकडे आहे, अगदी बरोबर, गवत, हे आहे भांडे। तर बघा मुलांनो, यावरून तुम्ही अंदाज लावा बघा आपल्याला काय शिकायचं असेल। अगदी बरोबर, आज आपल्याला गाय हा पाठ शिकायचा आहे। बघा तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 16 वरती गाय हा पाठ दिलेला आहे। तर चला मुलांनो, आधी आपण पाठाचं वाचन करूयात। सगळ्यांनी पुस्तकात लक्ष द्यायचंय। ही पहा गाय, गाय गवत खाते, आपल्याला दूध देते। सुमित ऊठ, गवत आण, गायला दे। गजू इकडे ये, भांडे घे, बाबांना दे। बाबांनी गायचे दूध काढले, आईने मुलांना दूध दिले। मुलांनी दूध केले फस्त, आरोग्य त्यांचे झाले मस्त। तर बघा मुलांना, बघा ही काय आहे? गाय। ही गाय काय खाते रे? आता बघा आपल्याला कसं काय भाजी पोळी खायला लागते की नाही, बरोबर ना? भूक लागल्यानंतर आपण काय खातो? भाजी पोळी, भात, डाळ, बरोबर। त्याच पद्धतीने ह्या गायीला जेव्हा भूक लागते तेव्हा ती काय खात असते? गवत। ही गाय काय खात असते? गवत। त्यानंतर ती काय करते? आपल्याला दूध देते। देते की नाही? बघा तुमची आई बाबा पण तुम्हाला रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर दूध प्यायला देत असतील, गायीचं दूध तुम्ही पीत असणार, बरोबर। तर मग त्याने काय होतं? बघा गाय काय खात असते? गवत। आणि ते गवत खाल्ल्यानंतर ते आपल्याला काय देते? दूध। तर या पाठामध्ये जे दोन मुलांची नावं आलेली आहेत, एक म्हणजे सुमित आणि दुसरं म्हणजे गजू। बघा आता हे दोघं भाऊ भाऊ आहेत। मग त्यांना आई काय सांगत असते? सुमित उठ, गवत आण आणि गायीला दे। बघा आता ती गाय स्वतःहून ते गवत खायला जाणार आहे का? नाही। मग आई काय म्हणते आहे की सुमित उठ, गवत आण आणि गायीला दे। काय द्यायचं आहे गवत गायीला? खाण्यासाठी। मग पुढे काय म्हणते अजून? गजू इकडे ये, हे भांडे घे आणि बाबांना दे। बघा आता हे बाबा गायीचं जेव्हा दूध काढतील तेव्हा ते दूध काढण्यासाठी काहीतरी भांडं हवं की नको, म्हणून हे जे भांड आहे हे भांड गजूला द्यायला सांगितलेलं आहे। कोणाला द्यायचं आहे? बाबांना। बाबांनी गायीचे दूध काढले। बघा गायीचे दूध कोणी काढलेलं आहे? बाबांनी। बघा पुस्तकामध्ये चित्रामध्ये दिसत आहे आपल्याला, ते गायीचं दूध ते बाबा काढत आहे, बरोबर। मग पुढे काय होतं? आईने मुलांना दूध दिले। बघा बाबांनी जेव्हा गायीचं दूध काढलं तेव्हा तेच दूध आईने मुलांना दिलं। का दिलं? प्यायला दिलं। मग बघा मुलांनी दूध केले फस्त। बघा मुलांनी दूध काय केलेलं आहे? फस्त केलेलं आहे। म्हणजे फस्त करणे म्हणजे काय? संपवून टाकलेलं आहे। बघा आई मुलांना दूध देते आहे, मुलांच्या हातामध्ये ग्लास दिसतोय आपल्याला। बघा चित्रामध्ये पाहिलं सगळ्यांनी, या ग्लासामधलं दूध मुलांनी काय केलेलं आहे? फस्त करून टाकलेलं आहे, म्हणजे पिऊन टाकलेलं आहे, संपवून टाकलेलं आहे। त्यामुळे काय झालेलं आहे? आरोग्य त्यांचे झाले मस्त। त्यामुळे काय झालेलं आहे? मुलांचं आरोग्य मस्त झालेलं आहे। बघा ज्यावेळेस आपण आजारी पडतो आणि दवाखान्यात जातो तेव्हा आपल्याला डॉक्टर काय सांगतात? की तुम्ही रोज रात्री झोपताना गायीचं दूध प्यायचं आहे किंवा सकाळी उठल्यानंतर प्यायचं आहे। का प्यायला सांगतात ते आपल्याला? तर आपलं आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी, म्हणजेच आपलं आरोग्य मस्त राहण्यासाठी। बघा आजारी पडल्यानंतर तुम्हाला आवडतं का? आपल्याला कसं वाटतं? कंटाळा आल्यासारखं, आळशी झाल्यासारखं वाटते की नाही? म्हणून मग आपण जर रेग्युलर आपण दूध घेतलं तर त्याने काय होऊ शकतं? आपलं आरोग्य व्यवस्थित राहू शकतं, म्हणजे आपलं आरोग्य मस्त राहू शकतं, बरोबर। तर बघा मुलांनो, अशा पद्धतीने आपण ह्या गाय या पाठाचा अभ्यास केलेला आहे। तुम्ही देखील घरी या पाठाचं वाचन करा आणि पाठामध्ये काय काय दिलेले आहे, कोणाकोणाची नावं घेतलेली आहेत, ती देखील व्यवस्थितरित्या समजून घ्यायची आहे। धन्यवाद।